महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वसलेला हा कर्नाटकच्या हद्दीत असलेला हा आपण रस्ता पाहतोय. हा रस्त्याची दुरवस्था जी आहे ती अत्यंत बिकट झालेली आहे. कर्नाटक सरकारने आत्ता या 4 दिवसापूर्वी तात्पुरती मलमपट्टी करून ही जी आपल्याला दिसतंय आपण पाहतोय की मातीचे जे आवरण या रस्त्यावर पसरलेले आहे. तर आपल्यासोबत आज खासदार संभाजी राजे आहेत. तर राजे आजरा चंदगड गडिंग्लज या सगळे तिन्ही मुख्य तालुके याला कनेक्टेड आहेत. दुर्दैवानी हा बॉर्डरचा असल्यामुळं कर्नाटक आणि महाराष्ट्राचा हा विषय असल्यामुळं कर्नाटकच्या हद्दीतला हा रस्ता असल्यामुळे ते करत नाहीत. पण निश्चितपणाने मी आज राज्यसभेचा खासदार असल्यामुळं मी संसदमध्येच पार्लमेंटमध्येच विषय मांडीनच, पण त्याचबरोबर आपले जे पालकमंत्री आहेत बेळगावचे त्यांच्याशी जर मी बोलेन की आपण नुसतं तुमच्या पुरतं न बघता 3 तालुके याच्याशी कनेक्टेड, उद्या महाराष्ट्राची सुद्धा काय मदत लागली तर आम्ही सुद्धा द्यायला तयार आहे. आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या माध्यमातून त्यांना कुठं त्यांच्या याच्यात मदत करायची तर आम्ही त्यांना म्हणतो. जसं जसं आपण सांगतो लोट म्हणतो इकडं आपण मदत कसं करू शकतो त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्नशील राहील. त्या या लाईव्ह मराठी माध्यमातून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दोन्ही माध्यमाचे शिष्टमंडळे ह्या गडिंग्लज परिसरात चंदगड परिसरातले सर्व लोकांनी मिळून कर्नाटक सचिवालयामध्ये अनेकदा जाऊन हे तरतूद आणि हे विचाराचं मांडलं तर नक्कीच हे रस्ता होणार आहे. त्यासाठी दोन्ही राज्याच्या कर्नाटक व महाराष्ट्राच्या शिष्टमंडळ होणं आवश्यक आहे. तलत मोकळं जाणं शक्य नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील त्या स्टॉप त्या रस्त्यावरती हडलगा गाव आहे त्या गावातील विद्यार्थ्यांना देखील गडिंग्लला शाळा जायचं म्हणजे 3 किलोमीटर 4 किलोमीटर बस बंद असल्यामुळं चालत जावं लागतं. हे अत्यंत दुर्दैव आहे. वरचेवर वाहन राजदृश होणे भाविकांना रात्री अपरात्री येण्यासाठी फार मोठं संकट आहे तिथे त्या रस्त्यावर येण्यासाठी. आज म्हणजे गेली 5-6 वर्षे रस्ता प्रलंबित आहे आणि नादुरुस्त असल्यामुळे भाविकांना फार मोठा त्रास सोसावा लागत. येथील ग्रामस्थांचं इथल्या प्रवाशांचं म्हणणं असून हा तात्काळ रोड होणं गरजेचं आहे. तर कर्नाटक सरकारने याच्यावर गंभीरपणे विचार करून हा रोड तात्काळ करावा. कॅमेरामॅन किरण असवलेसह नितीन मोरे लाईव्ह मराठी गडिंग्लज.